समृद्धी महामार्गावर दुसर बीड टोल नाक्यावर जालन्यातील व्यापारी सोबत मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत व्यावसायिक वसीम तांबोळे आणि मुहसीन तांबोळे दोघे गंभीर जखमी आहेत. सध्या दोघांवरती जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी दुपारी 3 वाजता वसीम तांबोळे आणि मोहसीन तांबोळे समृद्धी महामार्गावरून त्यांच्या पेट्रोल पंपहून दुसऱ्या बीड येथे महावितरण कार्यालयात तक्रार देण्यासाठी त्यांच्या वाहनातून जात होते. त्याच दरम्यानुसार दुसरं बीड टोल नाका या कर्मचाऱ्यांनी वसीम तांबोळे आणि मोहसीन तांबोळे यांच्याशी विनाकारण वाद घालत टोल नाक्यावरच त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली. वसीम तांबोळे हे महाराष्ट्र राज्य हज कमिटी सदस्य आणि फिरोज लाला तांबोळे हे पुत्र आहेत. सध्या दोघांवर जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तांबोळे यांची प्रकृती गंभीर आहे, मात्र हमला करणाऱ्या कठोर कारवाई करावी अशी मागणी वसीम तांबोळे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एन न्यूज, जालना.